नगर जिल्ह्यातील शहरातून जाणारी अवजड वाहतूक रात्री 10 अगोदर बंद करण्यात आली, मात्र त्याची दखल कुणीच घेत नसल्यानं वाहतुकीची कोंडी ठिकठिकाणी होतीये. नगरकरांना याचा त्रास होत असून यावर काहीतरी तोडगा काढावा आणि ही अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी वारंवार केली जाते. 2 वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात अवजड वाहनांना घातलेल्या बंदीबाबत वाहतूक पोलिसांना आता जाग आली. त्यानुसार शहरात सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या हलक्या आणि अवजड माल वाहतुकीच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली. दिवसा अवजड वाहने शहरात आल्यास त्याच्यावर शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक प्रसाद गोकुळ यांनी दिली. नगर महानगरपालिकेच्या हद्दीतून 7 राज्यमार्ग जातात, त्याद्वारे दळणवळण आणि वाहतूक सुरू असते. जिल्हाधिकाऱ्यांच्या जुन्या अधिसूचनेनुसार शहरातील MIDC आणि बाजारपेठेत येणाऱ्या सर्व प्रकारच्या हलक्या आणि अवजड माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली. आत्तापर्यंत वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत शहरातून सर्रासपणे अवजड मालतूक केली जात होती. जड वाहतूक होत असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली. शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी तर नित्याचीच झाली आहे. वाहतूक शाखेला मध्यंतरी पूर्णवेळ पोलीस निरीक्षक नव्हते, त्यामुळे वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा उडाला होता. आता पोलीस अधीक्षकांनी वाहतूक शाखेला पोलीस निरीक्षक म्हणून प्रसाद गोकुळे यांची नियुक्ती केली. नियुक्ती केल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी अवजड वाहतुकींवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होणार का आणि झालीच तर किती दिवस टिकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, नगर.